मिनिस्टरचे आणि आमदाराचे जे पुत्र असतात, मुली असतात, त्या फॉरेनला शिकायला जातात आणि गरीबाच्या लोक म्हणजे मुलांना शिक्षक सुद्धा मिळत नाही, ही इतकी एक शोकांतिक आहे. ओबीसींची जनगणना यांनी टाळलेली आहे आणि ओबीसीचा जो जनगणनेचा मुद्दा आहे हा तर तीव्र होणार आहे, कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम भाजप आणि त्याच्याच महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे, त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला भोगावे लागणार आहेत. माननीय मेंढली साहेब त्यांनी अजूनपर्यंत असे कोणतेही कार्य केले नाही, फक्त देवा म्हणजे मंदिराचे पूजापाठ फक्त हेच ते त्यांचे कार्य चालू आहे. ते दैनंदिन प्रक्रिया ह्या मंदिरात जाणे, त्या मंदिरात जाणे, येथे विकास करणे, त्या मंदिरासंबंधी त्याचे फक्त काही दुसरे कार्य राहिले नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये ही सरकार जी घडून आली, तीन तिकडं काम बिगडा म्हणजे एकमेकाच्या फक्त स्वार्थासाठी हे एकत्र आले आहेत. तिने BJP म्हणून या का राष्ट्रवादी म्हणून या शिवसेना म्हणून शिंदे सरकार एवढी वाढली की लोकांना कळलंच नाही, आणि रोजगार, महागाई आणि अनेक असे प्रश्न ज्यामुळे मोदी सरकार हे सक्सेस फेल ठरली आहे. सरकार पुरा अलीबाबा 40 चोर वाली सरकार चल रही है. सभा निवडणूक आता जवळ आलेला आहे, येऊन टिपलेला आहे. प्रशासन आपली तयारी करत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा आपण आज आढावा घेत आहोत. आज सध्या मी गोंदिया येथील आंबेडकर चौकामध्ये सध्या उभा आहे. या चौकामध्ये काही आपल्यासोबत नागरिक आहे, त्यांना आपण विचारूया त्यांची समस्या काय, निराकरण झाला गेल्या 5 वर्षात त्यांच्या खासदाराने काय काम केलं, हे सर्व मुद्दे घेऊन त्यांच्याकडे आपण चाललो. चला जाऊ जाऊ. सर, आता लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे, कुठल्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवं तुम्हाला असं वाटतं? वास्तविक आता लोकसभेची चाहूल झालेली आहे आणि विद्यमान केंद्र सरकारनं विकासाचे काही कामं केलेली नाहीत. गेल्या 10 वर्षापासून हे सरकार कार्यरत आहे आणि ओबीसीच्या मुद्द्यावर राजकारण केलं, ओबीसीची आम्ही जनगणना करू असं म्हटलं, पण याच सरकारनं आपल्या मुद्द्यापासून ही भटकटलेली आहे. ओबीसींची जनगणना यांनी टाळलेली आहे आणि ओबीसीचा जो जनगणनेचा मुद्दा आहे हा तर तीव्र होणार आहे, कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम भाजप आणि त्याच्याच महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे, त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला भोगावे लागणार आहेत. गेल्या 5 वर्षात जे कामं झाली आहेत काय तुम्हाला त्या संदर्भात म्हणजे काय सांगाल, जे कामं केली खासदारांनी काय बोलू? जर यांनी कामं केली असती तर यांना देवधर्म आणि मंदिरांच्या नावावर मतं मागण्याची गरज पडली नसती. विकासाची अशी ठोस कुठलीही कामं या मतदारसंघात झालेली नाहीत. यात्रा आणि नाटकांचे आयोजन याशिवाय लोकप्रतिनिधींनी काही केले नाही. नाले आणि गटारा म्हणजे विकास होत नाही. रोजगारासाठी कुठला एखादा उद्योग या ठिकाणी आलेला नाही. बेरोजगारांची फौज निर्माण झालेली आहे. त्यामुळे रोजगाराची काही साधनंच या खासदारांनी आणि आमदारांनी या जिल्ह्यात काही केलेली नाही आणि विकासात्मक धोरण काहीच राबवलेले नाही. राज्याची महायुती सरकार पण ही काही विकासात्मक धोरण राबवत नाही. उलट ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना दागधपट शाही दाखवून आपल्याकडे ओढून सरकार कसं चालवायचं हेच काम करत आहे. मतदान करत असताना कोणत्या मुद्द्याने घेऊन लक्षात घेऊन तुम्ही मतदान करणार आहे? सर मला सांगा, तुमचे लोकसभा क्षेत्राचे खासदार कोण आहेत, त्यांनी गेल्या 5 वर्षात काय कामं केलं काय सांगा? सुनील बाबूरावजी मेंढे आमचे खासदार भंडारा जिल्हा गोंदिया जिल्ह्याचे, आणि जितकेही विकास आपण बघत आहात जिल्ह्यामध्ये, रोड, रस्ते, पाण्याची टंचाई होती ती पण आता दूर झालेली आहे आणि फार कामे त्यांनी केलेली आहेत. आणि जेवढे शासनाची योजना आलेले ते सर्व गोरगरिबांना भेटली आहे. आणि जितकेही लोकप्रतिनिधी आहेत भाजपाचे किंवा दुसऱ्या पक्षाचेही, त्यांना सर्वांना एकत्र करून जिल्ह्यामध्ये विकासाची रफ्तार चाललेली आहे. या विकासामध्ये काय राहिलं जे केलं पण अजून काय राहिलं काय वाटतं मला? आता 2024 जाऊ द्या, मग आणखी होणार विकास, जास्ती काही बोलू शकत नाही. आता लोकसभा क्षेत्रामध्ये काय म्हणजे प्रायोरिटीने काम केलं पाहिजे कसं काय? जे ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये जितके बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगला उद्योग, चांगले कामं आणि किती सुंदर तरीकेने त्यांना म्हणजे रोजगार देऊ शकतो हा पहिला मुद्दा आहे.
आणि त्यांच्यासाठी एखादा, माझं तर म्हणणं आहे की विधानसभेमध्ये महिला बिलावर चर्चा होते, आणखी कोणत्या बिलावर चर्चा होते, पण एकाही विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये कधीही बेरोजगारीच्या मुद्द्यावरती अधिवेशन लावण्यात आलं नाही. आणि कधीही त्यांच्यावरती की सगळ्या कंपन्यांना बोलून आमच्या देशामध्ये किती रोजगार आम्ही देऊ शकतो ह्या पद्धतीचा एखादा प्रयोग तरी कुठेही पूर्ण नाही भारतीय जनता पार्टीने केला आहे, नाही महाविकास आघाडीने केला आहे. आणि ह्या पद्धतीचा फक्त शिक्षक म्हणजे कितीतरी शिक्षक ह्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. एक वयक ते चार जर शाळा असली तिथे एक शिक्षक आहे, एक ते सात असली तरी तिथे एक शिक्षक आहे, आणि त्या शाळा बंद होण्याच्या याच्यावर आहेत. मिनिस्टरचे आणि आमदाराचे जे पुत्र असतात, मुली असतात, त्या फॉरेनला शिकायला जातात, आणि गरिबाच्या लोक म्हणजे मुलांना शिक्षक सुद्धा मिळत नाही, ही इतकी एक शोकांतिका आहे. आणि ह्या शोकांतिकेमुळेच इथं राजकारणावरती परिणामही होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं हे देवी धर्म आणि रामाच्या नावाने वोट मागण्याच्या तयारीवर आहेत हे त्यांना तेवढं शक्य नाही, कारण की ह्या महाराष्ट्रामध्ये ही सरकार जी घडून आली तीन तिकडं काम बिकडं म्हणजे एकमेकाच्या फक्त स्वार्थासाठी हे एकमेकांनी एकत्र आले आहेत. तिने बीजेपी म्हणून या राष्ट्रवादी म्हणून या शिवसेना म्हणून शिंदे सरकार आधीची जी सरकार होती ती चांगलीच होती, पण यांनी तोडून जे बीजेपीने जे सरकार तयार केलं हा मोठा चुकीचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या जनतेने हे लक्षात ठेवायला पाहिजे का अशा लोकांना मतदान देऊ नये जे पुन्हा हे असे राजकारण करतात. त्यांचं नाव काय आणि त्यांनी का गेल्या पाच वर्षात काय केलं सांगा. आमचे जे खासदार आहेत माननीय मेंढी साहेब त्यांनी अजूनपर्यंत असं कोणतेही कार्य केले नाही, फक्त देवा म्हणजे मंदिराचे पूजापाठ फक्त हेच ते त्यांचे कार्य चालू राहते. दैनंदिन प्रक्रिया ह्या मंदिरात जाणे, त्या मंदिरात जाणे, येथे विकास करणे, ह्या मंदिरासंबंधी त्याचे फक्त काही दुसरे कार्य राहिले नाही. कोणता मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटतो जे या निवडणुकीत चर्चेला यायला हवा. ह्या निवडणुकीत चर्चेला यायला पाहिजे होता ओबीसीची जनगणना, हा महत्वाचा मुद्दा आहे. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. तिकडे मराठे आंदोलन करून राहिले, मराठ्यांना अजिबात ओबीसीमध्ये स्थान द्यायला नाही पाहिजे, कारण की मराठा समाज हा एकदम समृद्ध समाज आहे, एक मगरमच्छ असलेला समाज आहे ना. एका मगरमच्छला समजा लहान समाजामध्ये जर त्याला प्रवेश दिला ओबीसीमध्ये समायोजन केला तर अशा म्हणजे लहान समाजाला खूप मोठा हानी होऊ शकते. यासाठी मराठा समाज बिलकुल ओबीसीमध्ये समाविष्ट करायला नाही पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी धरून ठेवलेली जे जनगणना चालू आहे ओबीसीची आणि सर्वसामान्याची आणि मराठा समाजाची, फक्त मराठा समाजाची जनगणना करून काय फायदा आहे. सरसकट सगळ्या समाजाची ओबीसी समाजाची सरसकट सगळ्या समाजाची जनगणना करायला पाहिजे, आणि त्याच्यातून कोण ओबीसी किती आहे, मराठा किती आहे, सगळ्यांना त्याच्या समांतरचे आरक्षण द्यायला पाहिजे. जाती जेवढी संख्या तेवढी त्याची हिस्सेदारी द्यायला पाहिजे. लोकसभा क्षेत्राचे खासदार कोण आहेत, त्यांनी गेल्या पाच वर्षात काय काम केलं काय सांगा. ते बघा, भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार हे भाजपचे सुनील मेंढे साहेब हे खासदार आहेत. आणि मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी त्यांनी जसं आता सांस्कृतिक महोत्सव असतील किंवा अशा वेगवेगळे कार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मागील पाच वर्षामध्ये जरी मोठे असे उपलब्धी जरी झाली नसेल पण ग्रामीण भागामध्ये लोकांशी जनसंपर्क ठेवून एक कॉमन व्यक्ती म्हणून त्यांनी एक काम केलंय. आणि याच्यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्या कार्यकाळामध्ये भूमिका बजावली. शहरामधला काही महत्वपूर्ण विषय त्यांनी त्या प्रसंगी हाताळला. या लोकसभा क्षेत्रामध्ये काही प्रकल्प रखडले आहेत का असे काय वाटतं. बघा, आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीत असेल गोसेखुर्द सारखं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये आता अजूनपर्यंत काही गावांचं पुनर्वसनांचं काम अजून बाकी आहे. त्या गावातील लोकांना अजूनपर्यंत आणि याच्यामुळे जो तिसऱ्या टप्प्याचं पाणी जे अडवलं गेलं तर त्याच्यामध्ये जे काही गावं अजून आणखी बाधित होत आहेत किंवा काही एरिया बाधित होत आहेत तर त्या संदर्भामधलं पुनर्वसनाचा त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. तुम्हाला काय वाटतं खासदारांनी केलेल्या कामाला समाधानी आहेत आणि काय अपेक्षित आहे तुमच्याकडे. हे बघा, कसं असतं की शेवटी समाधान हा कधी होत नसतो, पण समाधानाचा विषय म्हटलं तर आता कसं आहे की काही महत्वपूर्ण मोठे काही प्रकल्प जर आले असते तर या ठिकाणी रोजगाराला आणि बऱ्याच गोष्टीला चालना मिळाली असते असं मला वाटतं. कोणत्या मुद्द्यावर हा जो निवडणूक आहे कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे, काय काय मुद्दे. निवडणूक ये मुद्दे पे लढना चाहिए की आज हमारे देश में बेरोजगारी सबसे बड़ा मुद्दा है और सबसे बड़ा कारण ये है कि आज हमारा देश बेरोजगारी पे 86वें नंबर पे गया है, 86 नंबर पे. इसका हमारी सरकार ने इसका ध्यान देना चाहिए. 1947 में जब देश आजाद हुआ था
तो उस समय हम एक रुपया देते थे तो गवर्नमेंट हमको एक डॉलर देती थी। आज ये हमारी बदकिस्मती हो गई है कि बेरोजगारी की वजह से हमको 86 रुपए देना पड़ता है तो हमको एक डॉलर मिलता है। आज लोगों को रोजगार नहीं है, ये सबसे बड़ा हिंदुस्तान में माइनस पॉइंट है। लोगों को रोजगार रहेगा तो लोगों में खुशहाली रहेंगी और लोगों में उत्साह बना रहेगा। आज घर में लोग कमाने वाले नहीं है, उसका कारण ये है कि बेरोजगारी है। हमको सरकार कोई भी बैठे, इससे सरकार बैठना चाहिए और रोजगारी को दूर करना चाहिए। इसके पहले बोले थे कि हर किसी के अकाउंट में 15 लाख रुपए आएंगे, 2 करोड़ लोगों को रोजगार देंगे। आज ना 2 करोड़ लोगों को रोजगार दिए, ना लोगों के अकाउंट में 15 लाख रुपए आए। आज ये हमारी बदकिस्मती है। हमारा कोई भी खासदार बने या जो भी प्रतिनिधि करता है, उसने हमारे भंडारे जिले के बारे में, विकास के बारे में सोचना चाहिए। आज भंडारे के रोडों की हालत देखिए आप, इतना करोड़ों रुपए निधि आ रही है, 100-200 करोड़, 500 करोड़ रुपए निधि आ रही है। आप हर चौरस्ते पे जाके देखो कि आपको आज रोड फूटे हुए मिल रहे हैं। ये हमारी बदकिस्मती है, लोगों को काम नहीं है, लोग बेरोजगारी के मारे इतने ज्यादा परेशान हो चुके हैं कि जिसकी हद नहीं है। इसलिए हम यही चाहेंगे कि लोगों को काम मिले, लोगों को व्यवसाय मिले। अभी जो सरकार महाराष्ट्र में शिंदे सरकार और फडणवीस और अजित पवार सरकार, क्या किस तरह देखते हैं आप? सरकार पूरा अलीबाबा 40 चोर वाली सरकार चल रही है, इसमें बोलने में कोई हरकत नहीं है। मैं तो खुलेआम बोलता हूँ, वो सरकार क्या फायदा करेगी किसी का भी? 50 खोखे एकदम ओके, ये पोजीशन है। उबैद पटेल डरता नहीं, उबैद पटेल खुलेआम बोलता है। इसलिए सरकार ने अच्छा सोचने को ना और अच्छा करने को ना। देश में 370 कलम हटाया गया और राम मंदिर अभी तो अभी लोकार्पण हुआ, क्या लगता है आपको? नहीं, राम मंदिर बना अच्छी बात है, हमको किसी की आस्था से वो नहीं है। राम मंदिर बना उसके लिए बहुत खुशी की बात है, और 370 भी जो कलम हटी वो हिंदुस्तान के लिए एक अच्छी बात है और लोगों की आस्था है। और हमारा कहना ये है कि लोग जनार्दन में राम है, लोगों के क्षेत्र मजदूरों में राम है और मजदूरों में राम है और किसानों में राम है, लोग जनार्दन में राम है। और हिंदू मुस्लिमों में तो इतनी अच्छी एकता है कि आप अयोध्या में जाके देखो कि हिंदू मुस्लिमों का प्यार, वहां जाओगे तो पता चलेगा। और हमारे भंडारे की एक सबसे बड़ी खासियत है कि आज हमारे मुस्लिम कब्रिस्तान को एक हिंदू समाज ने, देवसन परिवार ने कब्रिस्तान के लिए जगह दिया। इससे बड़ी मिसाल भंडारे जिले में हो नहीं सकती। कगे मला सांगा, तुमच्या लोकसभा क्षेत्राचे खासदार कोण आहेत आणि काय काम केलं, काय वाटतं तुम्हाला? आमच्या लोकसभा क्षेत्राचे तिथे सुनील भाऊ मेंढे। खरं म्हणजे पहिल्यांदाच आमच्या भंडारा शहरामधून प्रथमतः भंडाऱ्याचा नागरिक म्हणून सुनील भाऊ मेंढे हे प्रथमच आले। याच्या अगोदर तुम्ही गोंदियाचे रहिवासी किंवा तुमसरचे या भागाचे खासदार इथले राहत होते आणि आम्हाला खूप भरपूर अपेक्षा होती सुनील भाऊ मेंढेकडनं, कारण की ते प्रॉपर भंडाऱ्याचे आहेत, भंडारा शहराचे आहेत आणि भंडाऱ्याचे शहराचे असून सुद्धा ते खास कर म्हणजे आमचे मोदी सरकार गॅरंटी सरकार तुम्हाला माहितच आहे। गेली 5 वर्ष काय काम केलं काय सांगाल? तेच तर आम्ही सांगत आहोत की आम्हाला फार मोठी उमेद होती आणि ते नगराध्यक्ष सुद्धा होते आणि पार्टी त्याची सर्व द्यायची, पण भंडारा शहरामध्ये आज मेन म्हणला तर रोजगार, भंडारा शहरामध्ये असा कुठलाही इथे असं मोठी कंपनी नाही। जो भेलचा कारखाना होता मागील वर्षामधील, ते आमचे होते प्रफुल्लभाई पटेल, त्यांनी तो आणला, बोबोकंडा झाला, खूप झाला, आणि तो बंद पडलेला आहे। त्यानंतर व्हिडिओ कॉल आली, त्या व्हिडिओ कॉल मध्ये आमचे बेरोजगार जो युवा आहेत शिक्षित, त्यांना तरी थोडा रोजगार मिळाला असता, ते सुद्धा सुरू झालेला नाही। त्यामुळे इथे बेरोजगारीचा प्रश्न हा तर खूपच आहे आणि विकासच्या नावावर त्या रोड आणि नाल्या बनवल्या हा काही विकास नाही होत। मेन मुद्दा असते रोजगार, जर रोजगार असेल तर आमच्या या भंडाऱ्यामध्ये मार्केटिंग सुद्धा चालेल। मार्केटिंग रोजगारावर मार्केटिंग असते, जब कोणाकडे तो रोजगारच नाही तर ते विना म्हणजे विनामूल्य या विना पैशाने काय होणार? इथं आता बाजाराची बी समस्या खूप झालेली आहे, कारण की व्यापार नाही काही नाही, तर मग करतील काय? मेन मुद्दा आहे बेरोजगारीचा आणि आमच्या आम्हाला हे होती
मित्र मला सांगा, राज्यामध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकार कसं बघताय त्या सरकारकडे? राज्यामध्ये जे सरकार आलेली आहे सध्या, ते फक्त आपल्या राजकारण आणि स्वतःच्या राजकीय क्षेत्रामध्ये लाभ कसा मिळेल याच्याकरता हे राजकीय शिंदे सरकार आणि केंद्र काय वागत आहे, त्यामुळे सामान्य जनताला कोणताही लाभ झाला नाही आणि रोजगार मिळाला नाही, विकास होत नाही, पेट्रोल वाढला, महागाई वाढली, डिझेल वाढला, गॅसचे रेट खूप वाढले, त्यामुळे सामान्य जनतेला एकही लाभ नाही. परंतु फक्त हे लोक जे शिंदे सरकार फक्त स्वतःच्या राजकारण आणि स्वतःचा लाभ याच्याकरता ही सरकार बनवली आहे लोकांनी. तुम्ही जे मतदान करता कोणत्या मुद्द्या लक्षात घेऊन तुम्ही मतदान करता? सर्वात आधी की गेल्या 10 वर्षापासून हे जी सरकार आलेली आहे यामध्ये ह्या लोकांची गॅस सबसिडी कशी या लोकांनी गायब केली आता पण लोकांना समजलं नाही. पेट्रोलचे दर एवढे वाढले की लोकांना समजलेच नाही, महागाई एवढी वाढली की लोकांना कळलंच नाही, आणि रोजगार, महागाई आणि अनेक असे प्रश्न आहेत ज्यामुळे मोदी सरकार हे सक्षम फेल ठरली आहे. त्यामुळे लोकांनी आता तरी हीच वेळ आहे बदलण्या करता, आणि मोदी सरकार आता बदलणे खूप आवश्यकता आहे. अन्यथा आपण हुकुमशहाकडे चाललो आहोत, गुलामगिरी आपल्याला पत्करायची नसेल तर आपल्याला हे सरकार हुकूम फेकायची आहे. फुटाफुटीच्या राजकारण जे बघता तुम्ही राज्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला, काय वाटतं या संदर्भात? हे फुटाफुटी राजकारण हा फक्त ईडी आणि ईडी या भीतीपायी जे हुकुमशहा सरकार मोदी गव्हर्नमेंट आहे हे फक्त विरोधकांना आपले फक्त राज्य कसे चाललेले, केंद्र सरकार कधी चाललेलं आणि त्यांचा वारसा कसा चाललेला यांच्यात फक्त एक त्यांचा दृष्टिकोन आहे, आणि विरोधकांना तोडून मोडून फक्त आपल्या सत्तेमध्ये सामील करून आपली केंद्र सरकार कशी वाचेल यांच्याकडे ते लोक तोडफोडी राजकारण करतात. लोकसभा क्षेत्रावर कोणता मुद्दा असा आहे, कोणता विषय आहे की ते प्रायोरिटीने पूर्ण केला पाहिजे, तो आता झाला नव्हता, काय म्हणाल? पहिली गोष्ट तर भंडारा जिल्ह्यात मी ज्या ठिकाणी भंडारा गोंदिया हा लोकसभा क्षेत्र आहे, परंतु या गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये कोणताही आमदार सॉरी खासदार या लोकांनी अजिबात जो दिसेल आणि लोकांना फायदा होईल असा कोणताही असा लोक उपयोगी कार्य अजिबात केलेला नाही, दिसला नाही. त्यामुळे आता तरी नवीन जो येणारा जो लोकसभा उमेदवार आहे त्यांनी तरी निदान लोकांपैकी जे येणारे जे कामे आहेत त्यांनी करावं, आणि जे नवीन रोजगाराची गोष्ट करत त्यांच्याकरता आम्ही साथ देऊ. मला सांगा तुम्ही तुमचे खासदार जे आहेत कोणते काम केलेत, काय सांगा? आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेले खासदार भारतीय जनता पक्षाची सत्ता मागील 10 वर्षापासून केंद्रात आहे. 5 वर्षापासून या ठिकाणी खासदार भारतीय जनता पक्षाचे त्यांनी अजूनपर्यंत कुठलेही कार्य या शून्य विकास जर आपण म्हणू शकतो तर भंडारा आणि गोंदिया लोकसभेमध्ये झालेला आहे. या 2014 आधी झालेले उद्योग तेच उद्योग या ठिकाणी आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर नवीन उद्योग मागील 10 वर्षामध्ये झाला नाही. या 5 वर्षामध्ये या खासदारांनी सुद्धा असे सक्षम लोक तरुणांना रोजगार मिळेल या संबंधी कुठलीही ठोस उपाययोजना या खासदार महोदयांनी केलेली नाही, आणि तरुणांना बेरोजगारीच्या दिशेनं ज्या ढकलण्याचा काम कोणी केला असेल तर या नरेंद्र मोदी सरकारने आणि त्यांच्या खासदारांनी केला. मागल्या 22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण झालं, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? राम भगवान श्रीरामजी हे सर्व हिंदू लोकांचे आराध्य दैवत आहेत. 22 तारखेला जो अपूर्ण मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला तो अत्यंत निंदनीय आहे. हिंदू समाजामध्ये ज्या 4 शंकराचार्यांना आपण भगवान मानतो, आद्य भगवान मानतोय, अशा शंकराचार्यांचा अपमान या केंद्रातील मोदी सरकारने केला आहे. आमची हिंदू म्हणून आम्ही भगवान रामांना पुजतोय, परंतु मोदी सरकारने हा जो निर्णय केला हा अत्यंत घाणेरडा निर्णय आहे. फक्त लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ह्या चुकीच्या पद्धतीच्या राजकारण त्यांनी पूर्ण देशामध्ये केलाय. देशातील जनता सुज्ञ आहे, ते ओळखून टाकेल की खरं हिंदुत्व हे 4 शंकराचार्य जे आपले आद्य भगवान आहेत आपण त्यांच्या चालण्यानुसार चालू, त्यांचा अपमान म्हणजे हिंदू धर्मांचा अपमान या भारतीय जनता पक्षाने केला आहे असं मला वाटतं. लोकसभा क्षेत्रातला खासदार कोण आहे, ते मागला की 5 वर्षात काय काम केलंय? इथले लोकसभा खासदार श्री सुनील मेंढे साहेब आहेत. तर त्यांनी 5 वर्ष मला वाटते या गेल्या 5 वर्षाच्या याच्यात फक्त स्वतःचाच विकास केलेला आहे. भंडारा शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजही 5 वर्षात नळाला शुद्ध पाणी आलेलं नाहीये कुठेही, प्रत्येक घरोघरची परिस्थिती आहे. आज मला सांगा प्रत्येक ठिकाणी 5 रुपये बॉटल 10 रुपये बॉटल आरोची जर मिळते आहे तर प्रत्येक सर्वसाधारण व्यक्ती किंवा एक गरीब 200 रुपयाचा रोजी कमावणारा व्यक्ती
जर महिनाभर 300 रुपयाचं पाणी जर पिईल तर तो घरात काय खाणार आहे. तर या सर्वात पहिले तर मला असं वाटते पाण्याची जी समस्या आहे त्या समस्येला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. एवढी मोठी वैनगंगा नदी असताना सुद्धा पाण्याला नळाला व्यवस्थित पाणी नाही. त्यानंतर बरेचसे असे मुद्दे आहे की इथे उच्च शिक्षणासाठी कुठलाही पर्याय नाही आहे महिलांसाठी. महिलांसाठी किंवा इतरही जो वर्ग आहे युवक वर्ग तरुण वर्ग त्यांना बेस्ट एज्युकेशनसाठी आताही बाहेर जावं लागते. कुठल्याही परिस्थितीत त्यांना इथे ग्रॅज्युएशन पर्यंत एक शिक्षण घेऊ शकतात. त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी हायर एज्युकेशनसाठी त्यांना बाहेर जावं लागते. आजही इथे मेडिकल कॉलेज नाही. येणार आहे या घोषणाबाजी आजपर्यंत जशाच्या तशा सुरू आहेत. अजून पुढे महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारने जे उज्ज्वला योजना बाबतीत जो हे केलं जेव्हा 400 रुपयाचं सिलेंडर होतं तेव्हा त्या लोकांना याच गोष्टीवर आपत्ती होती आणि आज 1000-1100 रुपये जेव्हा सिलेंडर होते तेव्हा हे सरकार आज चुपचाप बसलेलं आहे. तर या विषयावर जर बोलायचं झालं तर मला एवढंच बोलायचं आहे की महिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त येणाऱ्या सरकारने आणि येणाऱ्या खासदारांनी पुढे विकासाच्या महिलांच्या बाबतीत थोडस जास्ती लक्ष घालावं आणि जास्त लक्ष द्यावं. मॅम सांगा शिंदे फडणवीस सरकार आहे अजितपवार सरकार त्याकडे कसं बघता तुम्ही राज्यामध्ये? हे ट्रिपल इंजन सरकार आहे आणि ते असंच लोकांचे घरं फोडणार आहेत लोकांचं पक्ष फोडणार आहेत आणि याच्याशिवाय जास्ती दुसरं मला काही बोलावं असं वाटणार नाही याविषयी. तुमची अपेक्षा काय आता कारण आता निवडणूक येऊन ठेपली आहे लोकसभेची काय तुमची अपेक्षा आणि काय काय बोलाल तुम्ही? सगळ्यात पहिले तर विकासाच्या बाबतीत मला बोलायचं झालं तर हायर एज्युकेशन बाबत बोलायचं वाटते की इथे चांगल्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे जेणेकरून आपल्या भंडारा जिल्ह्यातले विद्यार्थी इथे शिक्षण घेऊ शकतील आणि त्यांना जो बाहेरगावचा जो खर्च लागतो शिक्षणासाठी तो त्यांचा वाचला पाहिजे. आणि महिलांसाठी आज बऱ्याच महिला इथे रोजगार अशा आहेत की ज्या खाली राहतात तर काही कारखाने किंवा काही असे रोजगार आले पाहिजे की रोजगार महिलांना सुद्धा त्यातून काही रोजगार त्यांच्या हाती लागले पाहिजे. मॅडम मला सांगा तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये किती विकास झाला गेल्या मागच्या 5 वर्षात काय वाटतं तुम्हाला? मी तर आता इतक्या वर्षापासून इथं आहे पण मला ह्या 5 वर्षात मागील वर्षात मला कोणताच कालावधीचं वाटलेलं नाही. मेन म्हणजे कसं आहे 1.5 हजार करोड धानाला आलेला आहे तो धान कुठं गेलेला आहे हे समजलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर 350 करोड पण रेती घोटाळ्याचं झालेलं आहे ते पण समजत नाही कुठं हे लोक काय करतात. आणि त्याच्यानंतर 2 करोड सँक्शन झालेला आहे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये तर ते ठेकेदार कुठे आहे त्या लोकांनी कोणतेच रोड बनवले काय बनवले हे अजिबात अजून समोर आलेलं नाही. आणि मेन म्हणजे इतके ब्रेकर्स आहेत आणि आपले सॅटेलाइट वगैरे सगळ्या गोष्टी जे आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये नाही पोलीस निरीक्षणच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात. इतके ऍक्सिडेंट झाले आहेत लहान मुलांचे पण ऍक्सिडेंट होतात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे ऍक्सिडेंट होतात. आता मी वळटी रोडला पण जाते तर वळटी रोड इतकं खराब झालेलं आहे आता तो रोड दुरुस्तीला लागतं. म्हणजे इतक्या वर्षापासून आम्ही मागणी टाकलेल्या आहे पण ते कधीच वेळेवर त्या झालेला नाही. आता वेळेवर तोंडावर इलेक्शन्स आहेत म्हणून हे रोडावरचे काम आता सरकारने केलेले आहेत. तुम्ही गेल्या 5 वर्षात आता काम सुरू आहेत पण मागच्या 5 वर्षात कोणते काम दिसले तुम्हाला सांगा? मला तर आतापर्यंत कडक कोणतेच काम दिसले नाही. मेन म्हणजे जो पाण्याचा मॅडम ज्या बोललेल्या होत्या तर पाण्याचं आहे ते एवढं घाणेरडं पाणी आहे जवळच नदी असल्यामुळे इतकं घाणेरडं असतं तर आमच्याच भंडारा जिल्ह्यात तो पाणी इतका गढूळ येत आणि जो कॉर्पोरेशन मध्ये पाणी येतं तिथे इतकी फिटकरी टाकते ते फिटकरी इतकं टाकून लोकांना इतकं प्रॉब्लेम्स क्रिएट होते त्याच्यामुळे तर मला हे कळत नाही की हे लोक म्हणजे काय पाण्याच्या याच्यावरून कोणत्या गोष्टी दुर्लक्ष करत आहेत किंवा काय करत आहेत. आणि इतका जर पैसा भंडारा जिल्ह्यात येतो किंवा कुठं येतो तर हे लोक काय करतात? मग मला सांगा आता येणाऱ्या लोकसभा आगामी निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा व्हायला पाहिजे आणि काय वाटतं? बघा सर्वात पहिले संपूर्ण देशासंबंधी सांगू का जिल्ह्यासंबंधी सांगू तुम्हाला? सांगा लोकसभा क्षेत्राचा असलं का तुम्ही लोकसभा क्षेत्र सांगू शकता देशाचं बोलू शकता? सर्वात पहिले या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे.
आमच्या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की जे बिचारे जवान जवान पोरं बरं शिक्षण करून आपल्या आई वडिलाकडे नाही, बाहेर गावाला 15,000-20,000 जॉब करतात. तिथे काही रोजगार साधन नाही जिल्ह्यामध्ये. जे काही रोजगार साधन होते ते मनमोहन सिंगच्या काळात आले, जसे ऑर्डनस फॅक्टरी ही नेहरूजीच्या काळात आली, सर ब्लॅक पॉवर प्लांट ही पारधीजी केशवराव पारधी सांसद होते त्यांनी आणला होता, अदानी पॉवर प्लांट हे परपूर पटेल खासदार होते त्यांनी आणलेला होता, कोसळ डॅम हे विलास हुत्तेवार खासदार होते त्यांनी आणला. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एवढा मोठा डॅम झाला. हा भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. आता इथं 60 रुपये किलो तांदूळ आहे. किती? 60 रुपये. 32 रुपये किलो पासून गव्हाची सुरुवात आहे. असे म्हणजे जे रोजी रोजगारचे जे प्रश्न आहेत खूप मोठे प्रश्न आहेत इथं. आणि काही कामधंदा नाही या जिल्ह्यामध्ये, काही काम नाही लोकांना. 1200 लोक तर बाहेर चालले गेले जिल्ह्यामध्ये जवानपूर. नाही पण जे प्रकल्प तुम्ही तुमच्या मागच्या काळामध्ये सुरू करण्यात आले, काही प्रकल्प तर आतापर्यंत प्रलंबित आहे, काय बोलत तुम्ही? त्याचे बी हे आलेला होता ना एक आपला BHL पॉवर प्लांट इथं साकोली जवळ, त्यावेळी जेव्हा ती मंजूर झाला त्याच्यानंतर जे सांसद होते त्याचं काम होतं त्याला सुरू करणं. बाकी जेवढे प्रकल्प आले ते पूर्ण सुरू आहे तिथे जिल्ह्यामध्ये. आमचे अदानी पॉवर प्लांट चालू आहे, सल्फ्लॅक पॉवर प्लांट चालू आहे, आर्डस फॅक्टरी पण चालू आहे. याच्या व्यतिरिक्त कुठं आहे ते? हे सर्व प्रकल्प सुरू आहे पण शेतकऱ्यांसाठी काय आलं? शेतकऱ्यांसाठी काय आलंय, काय केलं सरकारनं ते सांगा. बघा शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे का ते बिचारे त्यांना कोणताही वर्ष चांगला दिसत नाही शेतकऱ्यांना. कधी पाऊस कमी, कधी खाताचे रेट जास्त. आता तर परवा माझ्या मित्र मिळाला, तो म्हणाले 1800 रुपयाची पोती 40 किलोची झाली म्हणे. 1800 रुपये पोतीची पहिले 50 किलो होती म्हणे. सबाय कात कात वगैरे. पण असा खूप प्रॉब्लेम आहे जिल्ह्यामध्ये. आणि काय जे नेतृत्व करतात जिल्ह्याचा त्यांचा काही विजन नाही आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काही उद्योग पाहिजे किंवा काही बेरोजगारीचे साधन पाहिजे, काही शिक्षणाची चळवळ पाहिजे, काही नवीन प्रोजेक्ट पाहिजे असं काही देतात. ते काय आणतात? हे रोड करून टाका, हे नाली करून टाका, काय इथं भरणं. अरे हा काय, हा तर कॉमन चीज आहे. आता फंड आहे, फंड तर खर्च करावाच लागेल. पण काहीतरी जिल्ह्याच्या विजन जे असते लोकप्रतिनिधीकडे, की आज आपल्याला जिल्हा दुसरे जिल्हे बघा किती अग्रेसर झालेले आहेत. नागपूरला बघा जवळ आहे, गोंदियाला जाऊन बघा किती लहान लहान धंदे आहेत, हे आहेत त्यात. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवढी शासनाची योजना येते ती कुठं जाते सगळं दिसतच नाही. आता घरकुल योजना मोठे मोठे होल्डिंग लागलेले आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजना 2 लाख रुपये सबसिडी. मी चॅलेंज करतो का जिल्ह्यामध्ये एक लाभार्थी शोधून द्यायला ज्याला 2 लाख रुपये सबसिडी भेटली असेल. एक लाभार्थी ज्याला सबसिडी या घरकुल योजनेमध्ये मिळाली असेल. कुठे गेले घरकुल? रोजी मोठ्या घरकुलाचे काम थांबलेले आहेत. शासन त्याची काही पॉलिसी ठरवून आलेली की बाबा कसे का करायचे कामं म्हणून. खूप अवघड प्रश्न आहे आता. आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये. काही रोजगारी साधन केल्या पाहिजे, काही काम, काही प्लांट, काही फॅक्टरीज अशी आणली पाहिजे जिल्ह्यामध्ये. मी 15 वर्ष पहिले भंडारा पाहिलो होतो तसंच तसंच दिसते मला. काही नवीन दिसत नाही भंडाऱ्यामध्ये. शिक्षण तरुणी काही जॉब नाही. शिक्षण तरुण लोक बाहेर चालले जातात ना, पुन्हा मुंबईकडे चालले जातात. ते लोक काय करतील इतर काही सुद्धा नाही. फार कठीण काम आहे जिल्ह्यामध्ये. राज्यात तुम्ही फुटाफुटीचे राजकारण बघता, शिवसेना राष्ट्रवादीमध्ये कसं बघता याकडे तुम्ही? आता कसं आहे की आजची प्रश्न असा आहे का कोणत्याही राजकीय पक्षामध्ये निष्ठावंत राहिलेले नाही. आता आमची भाऊरी सांगितलेलं दादा ते त्यांचे विचार आहे, त्याच्या बाबतीत आपण काय म्हणू शकत नाही. ते जनताचे ओटो घेऊन घेतात, निवडून आले मग आपल्या मर्जीचं काम करतात. मतदार म्हणून काय प्रतिक्रिया? मतदार म्हणून की ती निष्ठा त्यांनी आपली सबसात पहिले निष्ठा केली पाहिजे पक्षाची. मी जर काँग्रेसला मत दिला तर त्या माणसाने माझ्या मत घेतला तर काँग्रेस पक्षासोबतच शेवटपर्यंत राहिला पाहिजे. शिवसेना बाजू मी मत दिले त्यांनी शिवसेनेमध्ये राहिला पाहिजे. BJP मध्ये मत दिले BJP मध्ये राहिला पाहिजे त्या माणसाने जे निवडून येते. असं आहे का आता त्यांची काही निष्ठा राहिली नाही? कुठेही काय करून घेतात आता काय सांगावं त्यांना? समोर आता निवडणूक घेऊन राहिली, जनता त्यांना धडा शिकवेल. या लोकसभा क्षेत्रात प्रायोरिटीने कोणतं काम महत्वाचं काम व्हायला पाहिजे? कारण की आजपर्यंत गेल्या 10 वर्ष मोदी सरकार होती, आता प्रायोरिटीने कोणता विशेष काम झाला पाहिजे? प्रायोरिटी मध्ये सर्वात पहिले तर रोजगारचे साधन पाहिजे. रोजगारचा जसं सनफ्लॅक पॉवर प्लांट आहे, सनफ्लॅक प्लांट आहे, असे प्लांट पाहिजे 2-3 या जिल्ह्यामध्ये, जेणेकरून इकडं जे मुलं वाळ शिकून आपले बिचारे रोजगार. आणि आई वडिलाला केव्हा संतुष्ट होते? जेव्हा मुलगा 2 रुपये कमवून आणते तेव्हा त्यांना संतुष्ट होते. इथं काही पैसे कमवण्याचं साधनच नाही. असे 2-3 प्लांट पाहिजे इथे. जसर फ्लॅग सारखं झाला किंवा आणखी काय झाला, BHL झाला, तो प्लांट ओपन केलं पाहिजे. असं काही नाही ना साधन इथं रोजगार. ह्या होत्या भंडारा शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया. आगामी लोकसभा क्षेत्र लोकसभेचे जे निवडणूक आहे त्यामध्ये
जनतेचा कौल कोणाकडे राहील हे पाहण्यासारखं आहे. कॅमेरा पर्सन हितेश ठेंगेसह व्यंकटेश जोडमार, मुंबई तक भंडारा. या होत्या भंडाराकरांच्या प्रतिक्रिया. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कोणाकडे असेल हे पाहण्यासारखं आहे. कॅमेरा पर्सन हितेश ठेंगेसह व्यंकटेश जोडमार, मुंबई तक भंडारा.